भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव विश्वस्त समितीच्या वतीनं विविध मागण्यांचं निवेदन पोलीस आयुक्तांना देण्यात आलं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव विश्वस्त समितीचे उत्सवाध्यक्ष सुभानजी बनसोडे यांनी याबाबत पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना मागण्यांचं निवेदन दिलं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव विश्वस्त समितीच्या वतीनं सोलापूर शहरात यंदाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत आहे. 10 एप्रिलपासून शहरात ठिकठिकाणी सार्वजनिक उत्सव मंडळाचे मंडप उभारण्यास सुरुवात होते. बुधवार पेठेतील थोरला राजवाडा कमान ते सम्राट चौकापर्यंत रस्त्याच्या कडेला अनेक मंडळांचे मंडप उभारले जातात. मात्र याच रस्त्यावरून एसटी बसेसची ये जा सुरू असते. या एसटी बसेसची वाहतूक या मार्गावरून मिरवणुकीच्या दिवसापर्यंत बंद करण्यात यावी आणि त्यांना पर्यायी मार्ग देण्यात यावा. शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं यापूर्वी जयंती मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांचं डेकोरेशन आणि सामाजिक समतेचा संदेश देणाऱ्या प्रबोधनात्मक उपक्रमांची माहिती पाहून उत्कृष्ट मंडळ म्हणून बोधिसत्व पुरस्कार देऊन सन्मान केला जात होता, तो सध्या बंद आहे. आपल्या कारकिर्दीत हा पुरस्कार पुन्हा सुरू करण्यात यावा, जेणेकरून उत्सव मंडळ आणि पोलीस प्रशासनात चांगला समन्वय राहील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावर आणि अन्य काही ठिकाणी देशी विदेशी तसंच हातभट्टी दारू बेकायदेशीरपणे विक्री होताना दिसून येतं. या प्रकाराला आळा घालण्यासाठी खास पथकं नेमण्यात यावीत. संबंधितांवर मिरवणुकीच्या अगोदर आणि मिरवणुकीदरम्यान कारवाई करण्यात यावी. उत्सवाच्या सप्ताहादरम्यान शहरातील जुगार मटका यासारखे सर्व अवैध व्यवसाय बंद करण्यात यावेत. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील ऑर्केस्ट्रा बार आणि डान्स बार बंद ठेवण्यात यावेत, असं या निवेदनात म्हटलं आहे.